ठाण्यातला मासुंदा तलाव आता भरून वाहू लागला। तलावाच्या बाहेर पाणी आलंय तर दुसरीकडे नाले सफाई योग्य झाली नसल्यानं पाणी रस्त्यावरती साचलं आहे, त्यामुळे ठाणे पालिकेची पोलखोल झालेली आहे। आपण पाहू शकतो ही दृश्य मासुंदा तलावाबाहेरची, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तलावाचं पाणी हे बाहेर आलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। काल रात्रीपासूनच ठाण्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पाऊस ह्या हजेरीमुळे तुम्ही बघू शकता ठाण्यातील हार्ट ऑफ द सिटी ज्याला आपण बोलतो तळापाळी, तो तळापाळीचा परिसर पूर्णतः पाण्यामध्ये गेलेला आहे। हे तलाव आहे आणि तलाव हे पूर्ण भरलेलं आहे असं कधी घडलं नव्हतं, परंतु आज घडलेलं आहे। तुम्ही बघू शकता हा एक तलाव आहे, तळापाळी ह्याला बोलतो मासुद तलाव, आणि तलावातलं पाणी आता पूर्ण भरून तो ओसडून वाहतोय आणि ते सर्व पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे। तुम्ही बघू शकता रस्त्यावर गुडगावर पाणी झालेलं आहे, हा पूर्ण परिसर तलावमय झालेला आहे। लोक एन्जॉय करता आहेत, लोक पिकनिक च्या मूडमध्ये आहेत। जे पाणी रस्त्यावर आलेलं आहे ह्याचा मुख्य भाग म्हणजे जी नाले सफाई आहे या आजूबाजूची ती झालेली नाही आहे, त्यामुळे सर्व जो पाणी आहे हा रस्त्यावरून जात नाही आहे। पाणी पाणी कुठून निघायला चान्स नाही आहे, त्यामुळे हा रस्त्यावरती एवढा मोठा गुडगावर पाणी आलेलं आहे, तलाव पूर्ण भरलेला आहे। ही दुसरी बाजू आहे, ठाणे महानगरपालिकेने व्यवस्थित कामं केली नाहीत नाले सफाईची। एकीकडे एन्जॉय सुरू आहे तळापाई ठिकाणी, दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल होताना इथे दिसत आहे। मनीष सर, कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबई उपनगरात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। भांडुपचा विलेज रोड परिसर हा जलमय झालाय, वाहतुकीसाठी तो बंद देखील करण्यात आलेला आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे LBS मार्ग प्रभावित झाला। मुलुंड आणि भांडुप दरम्यान ठिकठिकाणी मार्गांवरती पाणी साचलं, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ह्या रोडवरती पाहायला मिळाल्या। आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिपरिप सुरू होते आणि मात्र तासाभरापासून पावसानं चांगलाच जोर धरला। तासाभराच्या पावसात डोंबिवली स्टेशन परिसरातील नेहरू रोड परिसरात पुन्हा एकदा पाणी साचलं आणि त्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरलं। डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फायदा घेत आज सकाळच्या सुमारास डोंबिवली MIDC मधून नाल्यात केमिकल सोडण्यात आलं, त्यामुळे गांधीनगर परिसरातून वाहणारा नाला पूर्णपणे हिरवागार दिसला। याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ आता काय कारवाई करत आहे हे पाहावं लागणार आहे। अमरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे। आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इथे मोठा प्रवाह निर्माण झाला आहे। अमरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर ह्या नदीनं अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळालं। छत्रपतींचा विचार म्हणजे